काँग्रेसचा गेलेला बालेकिल्ला पुन्हा खेचला जाईल, काँग्रेसकडून तो नेता जोर लावतो. संजय काका पाटील सांगलीसाठी स्टँडिंग चेहरा, पण भाजप अंतर्गत विरोध त्यांना गोत्यात आणतोय. दोन वेळा मोदी कृपा, यावेळी काँग्रेस तिथे लीड घेण्याच्या तयारीत. प्रॉब्लेम इतकाच, वंचितनं साथ दिली पाहिजे. सध्या हे दोनच चेहरे स्ट्रॉंग. सांगली लोकसभेचं गणित काय नेमकं घडलं आहे का? लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे. अशामध्येच आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण लीड घेऊ शकतं यावरती आधारित आपण काही पुढील रिपोर्ट करत आहोत. त्यासोबतच आज बोलूया सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येती तसेच इकडे सांगलीमध्ये राजकीय घडामोडी वाढल्यात. सांगली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. वसंतदादा पाटील घराण्याची मतदारसंघावर पकड होती. मात्र 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री आणि वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हे सलग 2 टर्म निवडून आले. 2019 निवडणुकीत वंचित फॅक्टरनं भाजपला मोठा फायदा झाला. काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांचा निसटता पराभव झाला. आता 2024 निवडणुकीत पूर्णतः वेगळं चित्र. सुरुवातीला शांत असणाऱ्या काँग्रेसनंही मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सध्याच्या घडीला सुरू केली आहे. काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असल्यानं ते ताकदीनं आता लोकसभा लढवण्याचा निर्धार करत आहेत. सलग 2 महाविजयानंतर भाजपनं सांगली लोकसभा मतदारसंघात नियोजनबद्ध आखणी केली आहे. परंतु भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस अजूनही सुरू आहे. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही लोकसभेसाठी दावेदारी सांगितली, त्यामुळे विद्यमान खासदार संजय काका पाटील गटबाजीच्या कसाट्यात सापडलेत. यावर भाजप कोणता मार्ग काढणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. 1962 ते 2009 पर्यंत जवळपास 52 वर्ष या ठिकाणाहून काँग्रेसचाच खासदार केंद्रात जायचा, पण 2014 मोदी लाटेत भाजपनं ही जागा मारली आणि काँग्रेसचा गड हिसकवला. संजय काका पाटील निवडून येण्यामागे मोदी लाट असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं अशी सुद्धा एका बाजूने चर्चा आहे. 2019 लोकसभेत प्रतीक पाटील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले. विशाल पाटलांसारख्या तरुण आणि आक्रमक चेहरा समोर आला. विशाल पाटलांना मानणारा वर्ग देखील त्या ठिकाणी मोठा आहे, त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी संधी होती. पण ऐनवेळी सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी पक्षासाठी सोडली, त्यामुळे विशाल पाटलांना स्वाभिमानाच्या जागेवरती निवडणूक लढवावी लागली आणि काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला. पण यावेळी वंचितनं कोपीचंद पडळकर यांना संधी दिली. वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगवेगळी लढल्यानं त्याचा फायदा भाजपला झाल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसचे असलेले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेले विशाल पाटील यांनी 3,44,643 तर गोपीचंद पडळकरांनी 3,00,234 मते मिळवली, तर भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी 5,08,995 मते मिळवत दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. याच ठिकाणी यंदाची ही निवडणूक गेल्या वर्षीप्रमाणे तिहेरी होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. तसं पाहिलं तर या ठिकाणी भाजपचं पाळं जड राहणार आहे, कारण गेल्या दोन्ही टर्ममध्ये संजय काका पाटलांनी मोठ्या फरकाने आपल्या विरोधी उमेदवाराचा फडशा पाडलाय. पण यंदाच्या निवडणुकीत संजय काका पाटलांच्या नावाला भाजपतूनच अंतर्गत विरोध आहे. आता पुन्हा विरोध होत असला तरी भाजपकडे यंदाही संजय काकांसारखा दुसरा कोणता तगडा उमेदवार नाही. तशी चर्चा पृथ्वीराज देशमुखांच्या नावाचीही, पण पृथ्वीराज देशमुखांपेक्षा संजय काकांचं पाडं कधीही जड राहणार अशी चर्चा आहे. एकंदरीत काय तर या ठिकाणी संजय काका पाटील यांच्या विरुद्ध वसंतदादा पाटील यांचा नातू अशीच लढत जी आहे ती एका प्रकारे दिसून येईल. त्यामुळे विशाल पाटील की संजय काका पाटील, सांगलीमध्ये कोण स्ट्रॉंग आहे कमेंट जरूर करा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.